नमस्कार, जय संविधान। मी प्रतिनिधी भीमराव तुरुंगकर, आपण पाहत आहात बहुजनताई लाईव्ह चॅनल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक अनोळखी घटना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतूक आघाडीचं कार्यालय त्याच्या समोरील फुटपाथवर गेल्या 2 दिवसापासून एक अनोळखी व्यक्ती आजारी असताना तडफडत पडलेला होता। 2 दिवसापासून त्याला पोटात अन्न नसतानाही त्याला सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी व त्यांची संघटना, तसेच माजी नगरसेवक हमीद भाई शेख यांनी त्यांना वाईशम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केलेलं आहे। स्वतः ॲम्ब्युलन्स या ठिकाणी त्यांनी बोलवलेली आहे आणि दवाखान्यामध्ये स्वतः त्याला टाकून त्या ठिकाणी उपचारासाठी त्यांनी नेलेलं आहे। एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला मदत करता आली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी हे उपक्रम त्यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेला आहे। आणि खरं तर आपण सर्वांनी हा आदर्श घेतला पाहिजे की एखादा व्यक्ती जर गरीब असेल आणि तो तडफडत जर पडलेला असेल, उपाशी असेल किंवा आजाराने ग्रस्त असेल, तर त्याला आपण आपली भावना मातृत्वाचे म्हणून आपण त्याला मदत करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। एक माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून आपण त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हीच भावना इथे स्वीकृत नगरसेवक हमीदभाई शेख माजी यांनी केलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी शांबा उनवणे तसेच चौधरी यांनी हे सर्वांनी एकत्र मिळून केलेलं आहे आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत। व्यक्तीचं नाव जर कोणाला माहीत असेल, त्याचा पत्ता जर माहीत असेल, तर आपण निश्चितपणे हमीदभाई शेख आणि चौधरी यांच्याशी संपर्क आपल्याला साधायचा आहे। त्यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे। पाहत राहा बहुजनता लाईव्ह चॅनल। लाईक, कमेंट, शेअर करून आपण या चॅनलला प्रोत्साहन देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। जय हिंद। या ठिकाणी पिंपरी चौक आंबेडकर पुतळा शहजा अजितभाई शेख यांच्या ऑफिससमोर एक खूप वाईट परिस्थितीमध्ये एक माणूस आम्हाला रस्त्यावर जे आधारित परिस्थितीमध्ये आढळून आला, त्याला आम्ही ॲम्ब्युलन्स बोलून आम्हाला त्याच्या जीवाचा आम्हाला दिसून येतं काय कमी जास्त होईल, त्यामुळे आम्ही सर्वांनी काळजी घेऊन त्याला ॲम्ब्युलन्स बोलून वायशमची गाडी आलेली आहे। आता त्याला आम्ही वायशमला पाठवून देतोय। त्याचं नाव वगैरे काय माहिती का तुम्हाला? नाव वगैरे त्याला काय बोलता येत नाही, त्यामुळे आम्ही त्याला विचारत आहोत। कुठला असा व्यवहार आहे का? बेवारी सभी आम्हाला जर काय असेल जे काय असेल ते अजून आम्ही त्याचं येणं केलं, पण तुम्ही आम्हाला आढळून आला। सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्ही केलं काय म्हटलं? सामाजिक भावनेचे हिशोबाने आम्ही त्याला मारुतीच्या नात्याने त्याला आम्ही पैसे या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बोलून त्याला आम्ही इथून दवाखान्यात नेत आहे। या ठिकाणी आमची संस्था मानवता एका सोशल फाउंडेशनच्या वतीनं व माजी स्वीकृत नगरसेवक हमीदभाई शेख यांच्या वतीनं हा जो व्यक्ती इथं बेवारस व्यक्ती इथं पडला होता, इकडच्या स्थानिकांनी आम्हाला याची सूचना दिली की अशा अशा प्रकारे हा माणूस त्या पिंपरी चौकामध्ये पडून आहे आणि गेल्या 3 दिवसापासून तो पिंपरी चौकामध्ये इथं जे रात्राणी रिक्षा स्टँड आहे तर तिथं झोपूनच होता, तर त्याच्यावर कुणी लक्ष देत नव्हता। तर त्याचा प्राथमिक उपचार म्हणून आम्ही त्याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहोत आता आणि लवकरात लवकर त्याचा प्राथमिक उपचार होणार आणि तो लवकरात लवकर तो बरा होणार आणि त्याला बरं करूनच आम्ही त्याला घरी पाठवणार। त्याची पूर्ण माहिती आम्ही काढणार, पोलिसांना आम्ही त्याची माहिती देऊन त्याला त्याच्या राहता घरी आम्ही परत पाठवणार। हे हो, कुणाला जर या व्यक्तीच्या बाबतीत जर थोडीफार माहिती जर असेल, त्याचा फोटो जर कुणाला माहिती असेल, याची जर थोडीफार कुणाला जर माहिती असेल, तर लवकरात लवकर आम्हाला कॉल करून आम्हाला लवकर त्वरित त्वरित कळवावं। आमचा नंबर आहे 7066888332। धन्यवाद। गाडी